महिला अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासन आता नवीन आणि कठोर कायदा आणण्याच्या तयारीत आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कायद्याचा मसुदा मंजुरीसाठी मांडण्याची शक्यता आहे. त्यानंतर 14 आणि 15 डिसेंबर रोजी होणाऱ्या 2 दिवसीय हिवाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर करून घेण्याचा सरकारचा मानस आहे. बघा, शक्ती कायद्याचा जो मसुदा आहे तो आज कॅबिनेटची बैठक आहे, या बैठकीत मांडला जाईल आणि त्यानंतर हिवाळी अधिवेशनात तो मंजुरीसाठी आणला जाईल. राज्य शासन महिलांसाठी हा शक्ती कायदा आणणार आहे. कठोर कायदा आणण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. महिला अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासन आता नवा आणि कठोर कायदा आणण्याच्या तयारीत आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कायद्याचा मसुदा मंजुरीसाठी मांडण्याची शक्यता आणि त्यानंतर 14 आणि 15 डिसेंबर रोजी होणाऱ्या 2 दिवसीय हिवाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर करून घेण्याचा सरकारचा मानस आहे. आपण पाहूया हा शक्ती कायदा काय असणार आहे, त्यामध्ये काय तरतुदी असणार आहेत. पाहूया आपण ग्राफिकच्या माध्यमातून. बघा, शक्ती कायद्यातले कुठले मुद्दे असणार आहेत. 21 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल होणार, त्यानंतर आरोपींना शिक्षा मिळेपर्यंत पोहोचवण्यासाठी मुदत देण्यात येणार, शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यानंतर महिलांवरील ऍसिड हल्ले, बलात्कारासारखे गुन्हे अजामीन पात्र असतील. ईमेल, ई मीडिया मेसेज, चुकीची कमेंट यावर कडक शिक्षा असेल. 2 वर्षांसाठी तुरुंगवास आणि दंडाचाही या कायद्यामध्ये समावेश आहे. सामूहिक बलात्कार, बलात्कार प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते अशी तरतूद आहे. बलात्कार प्रकरणांचं वर्गीकरण करून जन्मठेप आणि मरेपर्यंत जन्मठेप या शिक्षेची तरतूद आहे. तर 10 लाखांपर्यंतचा दंडाची तरतूद आहे. 16 वर्षांच्या खालील मुलीवर अत्याचार झाल्यास मरेपर्यंत जन्मठेप, मृत्यूदंडाची शिक्षा अशी या कायद्यात तरतूद आहे.